देशाचा कारभार लोकाभिमुख असावा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्याकडून ठाणे व रायगड जिल्ह्यात सोळा ते वीस ऑगस्टपर्यंत झंझावाती जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे त्यानुसार सोमवारी ठाणे येथून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद रॅली काढण्यात आली या रॅलीत रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह भाजप नेते पदाधिकारी सहभागी झाले होते ठाणे जिल्ह्यातून पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिपदात सामील होण्याचा बहुमान आगरी समाजातील खासदार कपिल पाटील यांना देण्यात आला केंद्रात प्रथमच ओबीसी समाजाला सत्तावीस मंत्रिपदी मिळाले असून वर्षानुवर्षे अन्याय झालेल्या ओबीसी व मागासवर्गीय समाजाला प्राधान्य देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे त्याला ठाणे जिल्ह्यासह कोकणातून नागरिकांची पसंती मिळत आहे त्यानिमित्ताने जनआशीर्वाद घेण्यासाठी भाजपाकडून यात्रा काढली जात आहे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून ठाणे व रायगडमधील यात्रेचे नेतृत्व केले जाणार आहे त्याअंतर्गत ठाणे शहरातील आनंदनगर चेक नाक्याहून सोमवारी या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून नागरिक ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधण्याबरोबरच विविध योजनांचा आढावा घेतला जाणार आहे केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनेतील लाभार्थींशी संवाद वरिष्ठ नागरिकांशी भेट एमआयडीसीतील जमीन मालकांबरोबर बैठक मच्छीमार व्यापारी गोदाम व्यावसायिक आणि शेतकऱ्यांबरोबर संवाद कोविड रुग्णालयाला भेट गणेश गणेशमूर्तीकारांबरोबर बैठक भूमिपुत्रांशी संवाद स्वच्छता अभियान दिव्यांग लाभार्थ्यांशी चर्चा भाजपाचे समर्थन बूत अभियान आदी कार्यक्रमांमधेही मंत्री कपिल पाटील यांच्यासोबत भाजप नेते व पदाधिकारी सहभागी होणार आहेत